सकाळची सुरुवात चांगली झाली, दिवस पण चांगला जाईल. आणि असं करायचं तिला पाहिजे. सुटली लवकर आज ठीक आहे आली. आता इथे आपण मॉर्निंगचा योगा करूया. आपण एक दोन ग्लास पाणी पण पिलेलो आहे, चांगली अंघोळ पण झालेली आहे आणि जरा नॉर्मल योगा करून घेऊया. म्हणजे बॉडी कशी एका रुटीन मध्ये आली एक्सरसाइजच्या. खूप दिवस झाला ना आपण एक्सरसाइज केली नाही, तर सुरुवातीला आपण कधी पण जास्त नाही करायची, एकदम लाईट पासून एक्सरसाइज चालू करायची. म्हणजे एकदम स्लो आणि नॉर्मल करायची आणि जास्त वेळ पण नाही. मिनिमम आपण 20 मिनिट्स पण आपण पहिल्या दिवसाला स्टार्ट करू शकतो. आज इथे बघा वातावरण एकदम पावसासारखं झालेलं आहे आणि हवा बघा केवढी येते बघा. हा पडदा बघा कसं उडतो आहे आणि बाहेर पण एवढं पण ऊन नाही, नाहीतर एवढ्यात ना खूप ऊन येतो. जरा गारगार आणि पाणी पण आज जेव्हा आम्ही आंघोळ केलं ना तर पाणी पण जरा थंड वाटत होतं. म्हणजे कालपर्यंत जरा पाणी गरम होतं पण आज जरा थंड वाटतं. नमस्ते. आता इथे सकाळ झालेली आहे आणि मी नाश्त्याला आपल्या शिरा बनवते. आम्हा दोघांना सत्यनारायणचा शिरा कसा असतो, केळं वगैरे टाकून आणि दुधात बनवते मी, पाण्यात नाही. आता रवा भाजून घेते आधी. चल 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 चला 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 तिकडे चला. आता आपल्याला शिऱ्यासाठी केळं लागणार आहे, तर मी हॉलमधून केळं घेऊन येते. ठीक आहे, आपला योगा झालेला आहे. आता जर आपला नॉर्मल रुटीन आपण जे मॉर्निंगला करतो ते करूया. कोणती पण बॉटल घेतली तर आपण शेक करूनच ती पियायची.
आपला शिरा 2 मिनिटात रेडी होणार आहे. दूध सुद्धा उकलंय, फक्त आता शिजू द्यायचं जरा वेळ की आपला शिरा रेडी होईल. अच्छा इथे बघा, आपला सकाळचा नाश्ता बघा कसा आहे. तुम्हाला दिसतंय इकडे शिरा आहे आणि त्यासोबत मी ॲपल खातो. म्हणजे कधी पण शिरा असला ना तर ॲपल ना असं लगेच जात नाही आणि खायला पण एवढा वाटत नाही. आणि त्यासोबत मी इकडे तुमचे मेलच वाचत होतो. दिवसातून मला कमीत कमी 80 मेल्स हे रेग्युलर मेल्स येतातच. आणि जर मी रिक्वेस्ट टाकली किंवा काय तुम्हाला सांगितलं तर ते 200-300 मेल्स क्रॉस होतात पर डेला. तर एवढं वाचायचं पण असतं. आणि आता आपण नाश्ता करूया आणि नंतर मग पुढचं. तू घेऊन ये नाश्ता करायला. ऍपल चांगला बनवलाय. ऍपलच आधी खाल्ला, शिराची चौकशी करणार. गोड खाल्ला आधीच. शिरा जेव्हा केळं टाकून बनवतात आणि दूध टाकून बनवतात ना त्याची चव अशीच वाढते. दुधाला कसं मिल्की हे असतं तसं पाण्याला नसतं. आणि जेवढा मी ऑब्झर्व केलं कधी कधी शिरा ना शिऱ्यासाठी तो रवा असतात ना माणसं कधी कधी भाजत नाही. आणि जर तो प्रॉपरली भाजला नाही जास्त वेळ भाजला नाही ना तर इकडे असे दाणे दाणे दिसतात. एकदम असं व्हेरी गुड असं चांगलं पण म्हणायचं. काजल तूच मला सांग, इकडे बस इकडे बस. तू जेव्हा पण जेवण बनवतेस ते मम्मी असू दे किंवा आता मम्मी तर मी करायचोच पण तू जर असू दे समज जेव्हा पण तू जेवण करतेस जेवणाची मी अप्रिशिएशन करतो की नाही करतात. चांगलं झालं असेल ना जेवण तर करतात. आणि काय चुकलं बिकलं पण असेल ना किंवा कधी काय तिखट जास्त आहे किंवा काय कमी आहे तर लगेच सांगतात. पण म्हणजे कसं नेक्स्ट टाइम मी बरोबर करेन ना, करेक्ट करतात ते तिकडच्या तिकडे. पण शिरा एकदम छान झाला. सकाळची सुरुवात चांगली झाली, दिवस पण चांगला जाईल. आता आपल्याला नाश्ता करायचा आहे आणि नाश्ता करून आपल्याला आपला जो बेडरूम आहे पूर्ण चेंज करून टाकायचा आहे. तर तुम्ही बघायला जा मी कसा चेंज करतोय. इकडे मॅचिंग आज मॅचिंग झालं. ते पण कोइन्सिडन्स होता, मी सारी नेसली आणि यांनी आज टी शर्ट वगैरे घातलेला दुसऱ्या रूममध्ये. मग नंतर आलो समोरासमोर तर लाल लाल, आज जगं लाल छडी आजीसारखं लाल छडी लाल बांबू. आता या शिरामध्ये ना ड्रायफ्रुट्स आपण कमी टाकलेले. मी टाकले ना, टाकलेत नाही ना ड्रायफ्रुट्स. तर मला कधी कधी ड्रायफ्रुट्स पण चावायला असं आवडतं पण कोणा कोणाला आवडतं तर कोणा कोणाला नाही आवडत. मी ना एक तो डबा करून ठेवलाय सगळे ड्रायफ्रुट्स आहेत त्यामध्ये, तर मी त्या हॉलमध्ये ठेवते तो कधी कधी. तर हे काम करता करता ना खातात, मी दाखवते तुम्हाला. नाही शिरा खरं छान झालाय, एकदम मस्त. आणि माझा ऑल टाइम फेवरेट आहे शिरा खाणं. म्हणजे असं ड्रायफ्रुट्सचा डब्बा तुम्ही पण घ्यायचा, हे डिमांड मध्ये असतात बघा मिक्स मध्ये सर्व, तसं घ्यायचं असं भरून ठेवायचा आणि असं समोर ठेवायचं. कधी वाटलं कधी नाही कधी पण नाही पण एकदा तरी दिवसातून असं एवढा घेऊन खायचं. ठीक आहे, म्हणून मी मग शिऱ्यामध्ये नाही टाकलंय. तुम्ही खातात ना रोज म्हणून. आणि जास्त ड्रायफ्रुट्स पण खाऊ नका, लिमिट मध्ये थोडं थोडं घेऊन रोज खायचं. म्हणजे एवढे रोज दर दिवशी खाल्लात ना महिन्याला जर तुम्ही एकाने हा डब्बा संपवला 1-2 महिन्याला तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस बघा किती चांगले येतील. स्किन क्वालिटी पण ग्लो करायला लागेल, फ्रेशनेस वाटेल, जरा एनर्जी वाटेल तुम्हाला, मस्त वाटेल. चला नाश्ता करूया आणि आत्म जाऊया. काजलसाठी इकडे सीट ठेवलेली आहे. आता काजलच सांगेल की शिरा कसं झालं. मस्त आहे आमचं झालेला आहे नाश्ता. आता इथे बघा हा जो बेड आहे तो खूप कॉमन झालेला आहे. बेड काय पिंक 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 कॉमन नाही झालाय, बेडशीट कॉमन झालं. बेडशीट तेच बेडरूमच पूर्ण कॉमन झालेला आहे. बेड कधी कॉमन नाही होणार, एक्सेप्शनल आहे तो. हा आता मी बघा कसा चेंज करतोय. चादर काढलेली आहे, पहिला काम केलेला आहे. आता नंतर आपल्याला काय लागणार आहे, चादर धुण्यास जाणार आहे. है ना, आता ह्याच्यावरती काय करणार आहे आपण चेंज. आधी आपण ह्याचं बेडशीट काढूया जे इथे ठेवलेलं लास्ट टाइम आपला रिव्हर सेंटर बघितलं असेल. आणि बेड सोबत आपण कर्टन्स पण आज चेंज करणार आहोत. कुठे ते कर्टन्स आहेत? हॉलचे सुद्धा आणि बेडरूमचे पण कुठे करणार? काढा काढा सर्व आणि कर्टन्स आणि मी कसले घेतलेत बघा. मी कलर चॉईस बघा आणि हे बघा सर्व काढलेले आहेत.
ओके आता हे पण चेंज होणार आहेत बघा, हे सर्व चेंज होणार आहे, त्यासोबत आपण हे पण चेंज करणार आहे. आता इथे बघा मी काव्याच्या घरी चाललो आहे, कारण आमच्या घरी स्क्रूड्रायव्हर नाही आहे, मार्केटमधून आणायचं आहे, तर सध्या त्यांच्याकडून आपण घेऊया. स्क्रूड्रायव्हर आपण आणले आणि गाडीचा कव्हर निघाला. पुढचं हवा किती आहे, दगड ठेवलं म्हणजे एवढं तरी आहे. आणि आज बघा हा काम चालू आहे, इथे प्लास्टर मारायचं काम चालू आहे बघा. काय करते इकडे, काय करते इकडे, कोण बघू बसलेला, तो इथून असा तिथे गेला ना, तिथे त्या साईडला तो उठून तिथे गेला तुला शोधायला. हा काय ही बुबू, अरे माझी बुबू आहे, बुबू आहे माझी. तू त्या साईडला कुठे गेला ते बघ तू, तिथे दुसरी वाली कुठे, दुसरी वाली कुठे बसली आहे, बसली आहे इकडे, बसली आहे. आता इथे बघा यांचे पडदे काढलेले आहेत, पूर्ण दांडी सकट काढलेला आहे. आणि हे मला खूप आवडलं होतं बघा, हे दिसतंय तुम्हाला छान आहे ना, मस्त आहे. त्या आतमध्ये काजल आपला चेंज करते आणि इथे जरा मी चहा देऊन आलो त्यांना. ओ चहा ठेवली आहे इकडे. इथे बघा आम्ही हे काढलेलं आहे, हे वाले इकडे हे निघालं ना, हो हे बघा हा एंड निघाला. आणि मला हा खूप आवडलेला बघा, दिसायला किती छान वाटतं ना काजल, है ना, जरा कॉस्टली होता पण एकदम छान ना. हे पण निघाला, चला आता चेंज करूया. सुरेमीच काढले सगळे. हा आता काय झालं होतं प्रॉब्लेम माहिती का, मी स्क्रूड्रायव्हर तर आणले त्यांच्याकडून बघा, हे दोन आले खिशात ठेवले आहेत, कुठे गेले हे बघा, हे दोन आणले त्यांच्याकडून, पण ह्याच्यातून टाईट होते पण लूज होत नाही, ह्याचे ॲडजस्ट आहेत ना एकदम, म्हणजे जरा एकदम शार्प नाही येत. हा तर आम्ही मग कशाने काढलंस तू, सुरीने काढलं मी. मी बाहेर जातच होतो चहा पण घेऊन आणि रिटर्न पण द्यायला, आणि तेवढ्यात मी आयडिया लावली की सुरीने एकदा ट्राय करूया. सुरी किंवा आपण चमच्यानी पण, चमच्याच्या पण पाटच्यानी आपण करू शकतो हे. सर आता झालेलं आहे, आता आपण चेंज करूया. इतके दिवस हे पडदे होते ना, दोन पडदे सर धुवायचे ना, पडदे ठेवा साईडला इकडे खाली, हे दोन आहे ब्ल्यू कलरचे, आम्ही हे पण धुवायचे ना. इकडे कितीचे आपल्याला पडलेले आहेत, हे 219 रुपये, 220 रुपीज ला म्हणू शकतात की हा एक पडदा आपल्याला पडलेला आहे. देख अजून, आणि असे आम्ही टोटल चार आलेले आहेत, चार 219. आपल्या बेडरूमला टोटली न्यू लुक येणार आहे. हे जण टाईट होत, थांब तू इकडे हे लाव जा, आपण उघडून असं दाखव ना. चला पहिला असंच राहू दे, आता हे लावून घेतो आम्ही. छान दिसतंय ना. इथे मॅडम बघा कशी सुरीने काढते. कधी पण आपण विंडोज करतो ना, तर हे नाही आतल्या साईडला घेतो, कधी अशी साईड नाही करायची, अशी स्टार्ट नाही करायची, अशी स्टार्ट करायची, म्हणजे सर्व दिसतंय ना बरोबर ना काजल. तर बघा पडदे आम्ही लावून घेतलेले आहेत, आता बेडशीट आणि पिलो कव्हर ना, पिलो. आणि हा बघा आमच्या आमची उशी ना ही व्हाईट वाली आहे, आणि त्याच्या वरती पण हा कव्हर घातलेला आहे बघा, आणि त्या कव्हरच्या वरती दुसरा आपला पिलो कव्हर आहे. म्हणजे कसं ना की आपली पांढरी उशी आपली खराब होत नाही. आपले एक पिलो रेडी,
मस्त वाटतंय ना मॅचिंग 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 नव्हते, पडदे वेगळे होते आणि बेडशीट वेगळं होतं, पण आम्ही तिकडे गेलो शोधलं है ना, आणि मग आम्हाला ते सापडलं। ते बघ किती छान वाटतंय ना गजन, मस्त वाटतंय ना। व्हाईट मुळे एक वेगळाच लुक येतो ना रूमला लगेच। मस्त पैकी बघा कशी बेडशीट लावायची अशी लावायची झोपून झोपून। आता बघा कसं वाटतंय काजल, लुक चेंज झाला की नाही? एकदम मस्त, एकदम मस्त। हॉटेलमध्ये आलो, हॉटेलमध्ये। वा वा वा, मस्त वाटतंय ना, एकदम भारी वाटतंय। आता है ना, भारी वाटतंय। हा लुक कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा, है ना काजल? चॉईस आम्हीच केली होती। तुमच्या घरी एकदा असं सगळं ट्राय करा, न्यू लुक देसं तेवढंच ना आपल्याला फ्रेश वाटतं ना, वेगळं वाटतं, एकदम मस्त वाटतं। असं वाटतं न्यू हाऊस न्यू रूम मध्ये आल्यासारखं वाटतंय ना, खूप छान आहे बघ, है ना।